त्यांना शाखेतून मिळाला असून कारकीर्द सुरू झाली आणि त्यांच्या कामाचा झपाटा वाढतच गेला. पर्यावरण विषयात केलेल्या कामाचं विशेष कौतुक झालं. 2014 साली विधानसभा निवडणुकीत या सेवारत उमेदवाराला प्रचंड बहुमताने जनतेने निवडून दिले. मगुऱ्या ध्वजाचे स्मरण करून कल्याण विकास प्रतिष्ठान या ठिकाणी अध्यक्ष म्हणजे कार्यरत आहे. तसेच राम मंदिर ट्रस्ट, पर्यावरण मंच अशा विविध आघाड्या बऱ्याच व्यक्तींचं सहकार्य उपलब्ध झालं. त्या सर्वांचं आभार प्रदर्शन केल्याशिवाय त्यांच्या कार्यक्रमाची सांगता होईल. तर मी डॉक्टर सोनाली फोंगे, प्रेसिडेंट युवा कल्याण पुणे फोरम यांना विनंती करते. थँक्यू. आणि आपले केडीएमसीचे श्री विष्णू भावने सर आणि निमार्गे महाराष्ट्र अवघड स्वरमचे अध्यक्ष